15 दिवसापूर्वी झालेल्या मुसळधार पावसाने आपण बघू शकतो की पलईमध्ये पलई तालुक्यामध्ये अनेक शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. आपण बघू शकतो की असंच मी आता पलई तालुक्यातील पांगरी शिवारामध्ये आहे. अजय आणि आपल्या शिवराम मुंडे यांनी आपल्या शेतामध्ये टमाट्याची बाग फुलवली होती. या टमाट्याचे उत्पादन केलं होतं. मात्र या बघू शकतो की पावसाने संपूर्ण आता हे टमाट्याचं पीक उद्ध्वस्त झालेलं आहे आणि हाताला आलेलं सगळं झालेलं आहे. आता शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. आपण पाहू शकतो या ठिकाणी पाहिलं तर हे संपूर्ण आता या ठिकाणी पळायनं टमाटे सगळं सुकून गेले येतं आणि टमाटे माल पण काही लागले नाही. त्यामुळे हाताचं आलेलं पीक संपूर्ण वाया गेलेलं आहे. अशा ठिकाणी पोहोचत की शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात त्याचे नुकसान झालेलं आहे. अशा शेतकऱ्यांना तात्काळ पंचनामे करून पिकाचे पंचनामे करून शेतकऱ्यांना योग्य ते मोबदला देण्यात यावा अशी मागणी आता शेतकरी करत आहेत. कॅमेरापर्सन विकास भागवसह मी संभाजी मुंडे, केव्हा मराठी, पळई, बीड. हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.